नमस्कार. कोरोना पाठोपाठ नीना वादळाचं संकट, सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा इशारा. तर मित्रांनो, कोरोना पाठोपाठ नीना वादळाचं संकट संपेट सप्टेंबर महिन्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात भारतात मुसळधार तर दक्षिण राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. जगभरात कोरोना पाठोपाठ आणखी एक संकट समोर आले आहे. प्रशांत महासागरला नीना वादळाचा प्रभाव दिसून येत असल्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतात 2020 अखेरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. भारताला नीनाचा प्रभाव दक्षिणेकडे राज्यात सगळीकडे दिसून येण्याची शक्यता आहे. येथील शासनाचे म्हणणे आहे की 1994 पासून पूर्तीच्या पृष्ठभागावर 28,00,000 कोटी टन बर्फ वितळला आहे. ग्लोबल वॉर्मिंग या वितळणाऱ्या बर्फामुळे जमीन आणि समुद्रातील तापमानावर परिणाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरात मोठ्या प्रमाणात लानिनाचा प्रभाव दिसून येऊ शकतो. यामुळे सप्टेंबर महिन्यात भारतात मुसळधार तर दक्षिणकडे राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. वर्षा अखेरपर्यंत मान्सून परतेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वादळाचा भारतातील हिवाळ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून भारतात थंडी सुरू होते, मात्र यावर्षी काही बदल होणार आहे. ला निना वादळामुळे उत्तर दक्षिण दिशेने कमी दाब क्षेत्र तयार होत आहे, ज्यामुळे सायबोरिन वारे भारताच्या दिशेने येत आहेत. त्याचा परिणाम दक्षिण भारतात होणार असल्याचे सांगितले जात आहे. हाड गोठवणारी थंडी, काही ठिकाणी दव आणि उच्च पर्वत भागात हिमवृष्टी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.